นะครับบอลไม้ทุ่มสากันจะช่วยได้สุดท้ายเดี๋ยวจะทำให้เอากันทีนี้दिनांक 1/9/2021 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास इसम नामे आनंदराव फिटे यांनी बँकेतून त्यांच्या खात्यातून 1,00,000 रुपये काढलेले होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत 45,000 रुपये त्यांनी घरून आणलेले होते. असे 1,45,000 कॅश ते त्यांच्या मित्राला देण्यासाठी घेऊन जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्या अंगावर घाण टाकून तुमच्या अंगावर घाण पडली आहे असे सांगितले असतात. आनंदराव थेटे यांनी ती घाण साफ करत असताना त्यांनी बाजूला ठेवलेली 1,45,000 रुपये कॅश असलेली बॅग त्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्याचप्रमाणे काल दिनांक 2/9/2021 रात्री तरुणी सेनगाव शहरातील फुले यांची मोबाईल दुरुस्तीची दुकानही मध्ये चोरी झालेली आहे. त्यामध्ये साधारण त्यांचे 10 ते 15 दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल चोरीला गेलेले आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सेनगाव शहरात होणाऱ्या चोऱ्यांसंदर्भात आणि पोस्टेला असलेले दोन्ही सरकारी वाहने यांची पेट्रोलिंग सुरू केलेली आहे कालपासून. त्याचप्रमाणे आजपासून आम्ही सेनगाव शहरामध्ये रात्री फिक्स पॉईंट लावत आहोत. तसेच येणाऱ्या काळात सेनगाव शहरातील होतकरू आणि समाजसेवाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची ग्रामरक्षा दल म्हणून आम्ही स्थापना करणार आहोत. जेणेकरून पोलीस आणि ग्रामरक्षा दलाचे कार्यकर्ते असे म्हणून शेनगाव शहरात रात्रीला चोऱ्या रोखण्यासाठी गस्त घालतील. त्याचप्रमाणे ह्या दोन चोऱ्यांमध्ये मिळालेल्या फुटेजवरून अज्ञात चोरट्यांचा शोध घेणं चालू आहे. पोलीस स्टेशनसोबत स्थानिक पोलीस शाखा हिंगोली हे समांतर तपास करीत आहे.